नाशिककरांना मोठा दिलासा मिळतोय. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण आता 80% भरले आणि गेल्या 24 तासांमध्ये गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये तब्बल 11% वाढ झाली आहे. जिल्ह्यामधल्या इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होतीये आणि दुपारी 12 वाजता गंगापूर धरणामधून आता 521 क्युसेक पाण्याचा हा विसर्ग होणार आहे. दुपारी 3 नंतर 1000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येणार आहे. तर गंगापूर धरण आता बऱ्यापैकी भरलेलं आहे. निश्चितच नाशिककरांना हा मोठा दिलासा आहे. तर गंगापूर धरणमधली ही आपण काही दृश्य पाहतोय. इतर धरणांच्या पाणीसाठ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि गंगापूर धरणामधून आता विसर्ग सुरू झालेला आहे. हा विसर्ग पुढच्या काही काळामध्ये वाढणार आहे. इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा मोठी वाढ झालेली आहे. तर गंगापूर धरण परिसरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी. गेल्या 24 तासांमध्ये नाशिक शहरात पावसाची संततधार सुरू आहे आणि याचा परिणाम गंगापूर धरणावरच्या पाणी क्षेत्रात देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मी आता नाशिकच्या गंगापूर धरण परिसरामध्ये आहे. इथे जर बघितलं तर तब्बल 80% गंगापूर धरण भरलेलं आहे. गेल्या 2 महिन्यात जर ही परिस्थिती बघितली तर नाशिकच्या ह्या गंगापूर धरणाने तळ गाठलेला होता, पाणी नव्हतं, त्यामुळे नाशिककरांवरती पाणी कपातीचं संकट पाहायला मिळत होतं. मात्र आता याची जर ही परिस्थिती बघितली तर गंगापूर धरण हे 80% भरलेलं आहे आणि दुपारी 12 वाजेला ह्याच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तब्बल 500 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे आणि दुपारी 3 वाजता 1000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. नाशिककरांसाठी ही खरं तर आनंदाची बातमी आहे. गेल्या 2 महिन्यापासून नाशिककर पावसाची वाट बघत होते आणि पावसाची काही प्रमाणामध्ये पाऊस पडत होता. मात्र पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात नव्हता, पण थोडासा का होईना पाऊस आला आणि तब्बल 80% जे गंगापूर धरण आहे ते भरलेलं आहे आणि दुपारी 12 वाजेला ह्याच गंगापूर धरणातून 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे आणि दुपारी 3 वाजता 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पाण्याची पाऊस जर सतत सुरू राहिला, पाण्याचं पावसाची जोर जर कायम वाढत राहिला तर टप्प्याटप्प्याने हाच पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आले. कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक.